यवतमाळ जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 31 जानेवारीला राबवण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याभरात 1 लाखापेक्षा जास्त लाभार्थी बालकांना पोलिओ लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले होते. याच अनुषंगाने बाबुळगाव तालुक्यातही पल्स पोलिओ मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. बाबुळगाव शहरातील 4 बूथवर लाभार्थी बालकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये अंगणवाडी केंद्रात आणि ग्रामीण रुग्णालय व बाबुळगाव बस स्टॉप अशा 4 ठिकाणी बूथची स्थापना करण्यात आली होती. यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत कर्मचारी व लाभार्थ्यांच्या पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना पोलिओ लसीकरण बूथवर नेऊन पोलिओचे डोस दिले. बाबुगाव बस स्टँड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र घारपड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी श्रीमती पांडे यांच्या नेतृत्वाखाली बाबुळगाव बस स्थानकावर आरोग्य पथक तैनात करून प्रवासात असलेल्या बालकांना 31 जानेवारीला पोलिओचा डोस देण्यात आला. तसेच वीट भट्टी बांधकामाच्या ठिकाणी आणि भटक्या जमातीतील लोकांच्या बालकांनाही लसीकरण केले गेले. बसस्थानकावर आरोग्य कर्मचारी श्री ढवाडे आणि आशा सेविका श्रीमती बबिता पेंदोर यांनी यशस्वीपणे काम पाहिले.